तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. मी सोडायला लागलो तिने लाज्जा मारली माझ्या हितलात बसले अशी. मी असाच माग पडलो. इथं महादाय आपला महादा गोपने तरी त्या दिवशी मला महादाचं एक स्वप्न पडलं होतं. मला स्वप्न असं पडलं होतं की महादाला पाणी लय लागले, खिरीला पाणी लय लागले. म्हणजे आहे का तुमचं पाणी भरपूर आहे का? पाणी भरपूर आहे. काय जनावर आहे, काय काय आहे ते? काय भरले आहे ती? काय काय आहे ते? शेळी आहे त्या, गाय आहे त्या, म्हशी आहे त्या. बर, सगळं जर्शी आहे त्या सगळ्या. वैरणीचं काय करतो? वैरणी एखादं जायचं. सगळी सगळी वैरणी एखादा असते. बरं, बरं पडतं का? मुरघासावर. मुरघास ना? मुरघासामुळे एक बरं चाललंय. मुरघासामुळे दूध निघते ती. आहे का नाही? दूध निघते ती मुरघास. धान दुसरी काय नसते? दुसरी काय नाही, ऊस आहे की नुसतं ऊस. वैरण ही वैरण आहे की गावात मारवेल. बर बर, तेवढंच. हा बाकी काय? बाकी काय? शिरडी बी आहे. शिरडा ती शिरड्या सगळ्या बघताय लागा तुम्ही? बर बर, शिरडी सगळं. गाय आपण इकडे बांधले होते, आणून थोडं गवत खाल्लं म्हणजे त्यांना बाकीचे वैरण खायला पण जरा बरं वाटतं. रोज 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 एकच वैरण नको वाटते त्यांना. मकवान तर मकवान बी खा वाटत नाही त्यांना. आता पाण्यावर न्यायचे ते चिंगीला तिकडं बांधले. चिंगीला आणू आपण. किंमती पाऊस झाला का नाही? त्या पावसात जरा गवत आलं आहे ना मग जरा बऱ्यापैकी आहे. तर गाई जरा सरते त्या म्हणलं चला. चिंगे ताण लागले असेल तुला. बघा जाऊ दे जाऊ दे, ते नाही जात कुठं. त्या पाणी शांत. बर आता इथंच बांधू आता, नको न्यायला कुठं. हा आणि वैरण टाकू आता, आराम झाले असतील एवढ्यावर. सुद्धा पाणी पिली का ती गाय? चला बांधा इथंच मग. आता गायला पेंड ठेवली, तिला मकवान बी ठेवलं होतं, तेवढं तिनं खाऊन टाकलं सगळं. आता तेवढी भांडी एवढी दोन तीन आहे ती, तिच्या पुढे ती उचलाय पाहिजे ती का. झालं, किती दिवस राहिलं गायचं आता? दोन चार दिवसात येते. चार दिवसात येते का? बर मग आपल्याला खरं पनीर असतं का ते खायला मिळणार. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी एकदम भरपूर प्रमाणात असतात बरं का. ती शरीराला चांगलं असतं. वासराला बी आम्ही चारत असतो भरपूर, आणि आम्ही घेत असतो. ती पिऊन राहिलेलं दूध काढतो, नाही काढलं तर मग ती पहिल्या दिवसात असते. किती पेणार आहे पिऊन पिऊन? लय नाही पेत ना. एका सडातलं पेद ती. हा एक सड बी लय झाला. चला बॉय, आकाश एकदम निळ 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 निळसर आकाश आहे नुसतं. आई लेख होत तुम्हाला का? सगळी धार काढ बाबा दादा, त्या गायचं वाट होईल. दादाला वाटत वासराने प्यावं, तिच्या तिच्या आईच दूध त्याला मिळावं. नाही माझं कसं तसंच झालं. त्या मोठ्या गायला आपण म्हातारी गाय आपल्याकडं, त्या गायला तुम्ही धार काढली नाही, वासराला वासराला करून तिला दगडी झाली. एकदा झालत आणि ती दगडी झाल्यावर काय झालं तुम्हाला सांगतो मी. काय झालं तिला असं, मी कधी पण वासरांना भरपूर पासतो. माझी वासरं ना गायींची एकदम तगडी असते, ती स्ट्रॉंग असते ती. तर झालं माझ्याकडून त्या टायमाला चुकून जरा दूध वासराला ठेवण्याच्या नादात सडामध्ये तसंच राहिलं, आणि तिला थोडंसं सूज आली जरा. हां मग डॉक्टरांना बोलवलं मी, डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, आणि ते सांगितलं की हे इंजेक्शन असं सडामध्ये सोडायचं, असं सडामध्ये म्हणजे ते इन्फेक्शन झालेलं असतं आतमध्ये, ते इन्फेक्शन कमी करायसाठी ती. हां हां, तर त्याला सुई नसती पुढं, नुसतं ते असं सडाला लावायचं आणि दाबायचं, आतमध्ये ते औषध जातं, आतलं इन्फेक्शन कमी होतं. आणि ती गाय एकदम गरीब, आपली म्हातारी गाय लय गरीब. मग मी काय म्हणलं तात्यांना, तात्या तुम्ही म्हणलं पुढं धरायला आणि मी इंजेक्शन लावतो म्हणलं. आणि गरीब मी कधीच तिला भाला घातला नाही, काय नाही, कधी तिने बिचारीने मला लात मारली नाही, काय नाही काय नाही. आणि त्या टायमाला मी बसलो खाली न इंजेक्शन सोडायला लागलो. मग तिला ती वेगळं जाणवलं ना, कसं तरी जाणवलं तिला. हां मग मी सोडायला लागलो, तिने लाज्जा मारली माझ्या हितलात बसली अशी. मी असाच माग पडलो, असाच माग पडलो मी 5 मिनिटं बेशुद्ध. पाला पाणी पाजलं यांनी. मग तात्यांनी उठवलं मला, म्हणजे त्या टायमाला तशी तिची बी नियमाने चूक नाही, कारण काहीतरी वेगळंच करायला लागल्यावर
आता मला सांगा, तुम्हाला अचानक झटका बसला, तुम्ही हात असा झटकणार का नाही? तसं तिनं पाय असा झटकला ती माझ्या हित लागला, मी एका मिनिटात तर बेशुद्ध पडलो होतो. त्या अनुभव माझ्या अजून लक्षात गेलेला नाही. तरी तात्यावर पुन्हा खवळायला लागलं. म्हणलं होतं भाला घाल दादा सडाला हे करायचंय, ऐकलं नाही म्हणलं. गायीना भाला घातला पाहिजे, भाला घालूनच धारा काढल्या पाहिजे. ते आता ही तिची लेकच आहे, पण हिला आम्ही भाला घालूनच धार काढत असतो. आजीबात सुद्धा तसं बेसावतपणे बसत नाही आजीबात, कारण की ह्या देशी गाय आहे ना, त्यांचं जरा वेगळं असतं. तांबड्या गाई नाही काय करत, तांबड्या गाई त्या सुद्धा लता मारते. ती इतक्या नाही, सगळ्या मारते. त्या सगळ्यांमध्ये प्रकार आहेत काय काय. आता आपली ही गाय कधीच आयुष्यात कधी लात मारली नाही, तिला भाला कधीच लावला नाही. मी पण धार काढली. हा, जोड आली शाळेत ना शिंगे. शाळा सुटली का? बर, काय झालं, भांडणं गेली काय दोघांनी? मग तिचा चेहरा का तसा झालाय तुझा? नाही ना, खावा पिरू मग एक एक. चला आता त्याने काढली. उडका पटा 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 पटा. काम नको काय, नको काय लावलंय वा? काम नको मग काय करतोय मग? सगळं पाच भाजी कुठवर गेली बघा बरं रिकामी. गमत केली कणस आपली मकीची लई भारी आली ती बरं का. हो का, दोन दोन पण अजून खायला नाही आलं. ही ती आपल्याला मका नाही करायची, सगळी अशी गायींना बुकता करून ठेवायची, कुठी करून ठेवायची, है ना? हो म्हणजे आपलं पावसाळ्यापर्यंत बिनगुरीच होतंय गायींचं. हिरव भेटत नाही उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये काय होतंय, वाळ वाळ वाळ, गायींना खाऊ वाटत नाही. आता ही हिरवच भुकटी करून ठेवायचं भरून मुरगाच बनवून. किती उंच गेली व, हात करून दाखवा तिथं एकाची पडाला. उंच गेली तिथं तिथं. हा, उभा राहा की. किती उंच गेली बघा. आणि वरी अजून तेवढं, 2 फूट आहे वरी. वरी 2 फुटाच्या वरी, 2.5 फूट तर असेल वरी. 9 10 फूट आहे उंच. हा, 9 फुटाच्या वरी गेली मका. 9 फूट तर आरामातच आहे. माझी उंची आहे 5 फूट 9 इंच. 5 फूट 9 इंच. 8 तर फिक्स. जर आता समजा झीज झाली असली शरीराची. उंची काय दिवस झाले जीज होते काय? होते ना. खर, तू रात्रीच्या झोपायच्या टायमाला उंची मोज आणि सकाळी उठल्या उंची मोज, थोडा फरक दिसणार तुला. खरं का? मला तर पहिल्यांदाच काय आलं. तिथंच टाका की, तिथंच टाका बाजू. आणि आम्ही कुठं पण जाऊ द्या, टॉय 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 संघ असतच. गट्टू गट्टू एक आमचा कधीच ही करत. खाल्लं का? माया का लक्ष देणं. जाऊ द्या. आपल्या इकडं शेंगा शेवगा बघा, आपण तुडून टाकलेला केवढा घ्या झालाय, उंचच्या उंच झालाय मकाच्या पलीकडे आहे. आणि आता ह्याला फुलं लागले, ती शेंगा लागतेल्या. आणि ह्या शेवग्याच्या शेंगा काय विशेष आहे काय म्हणते, ह्याच बी नेऊन लावले आईने, पण 12 महिने फळ लागते गावातल्या शेवग्याला. आणि ह्याला लागत नाही, ह्याला फक्त ह्या दिवसात येत आहे का नाही. व ती काय झालंय, आपल्याकडून छाटणी करताना झाला उशीर. नाही नाही नाही, पण जर वेळेसच की झाड किती मोठं होतं, जर वेळेसच त्या शेंगाला. हा, हुरड्याच्या टायमात शेंगा खायला येते ज्वारीच्या हुरड्याला. आणि दुसरीकडे ह्याच बी लावून लावलेलं लवकर येते. हा, आईने ह्याच बी लावले असं आईचं म्हणणं आहे. आता ह्याच बी पकडून दुसरीकडे लावा, बघू काय होते. काय रानाला येते, रानाला, ह्या रानाला. आता खाली एक शेवग्या झाड लावलेलं आहे की, त्याला तर कुठं फळ लागलंय. 2 वर्षात झाड झालं तर फळ नाही. आता सांग, खाली आपल्या बगीच्यात जंगली झाड लावले त्याच्यात हाय की. मग रान स्वप्नात त्यात काही येत नाही, असंच होतं रानामुळे. जाऊ द्या. ह्या रानाला कांदा लय मोठा होतो, कांदा मिरची चांगली येते. मका बघा आपली, मका काय कुठल्या बी रानाला येते.
मका भारी आली. जायचं चला की दै उचलू नका कंसाईत त्याला वजाय. चला मी बी घेते बारक. चला ही ह्याच्यामध्ये असे कणस येते ती मस्त पाहिजे. आणि कणसा तर गायला लय पौष्टिक आहे ती. कवळी कणस आहे ती एकदम चांगलं खुराक आता गायला आपल्या चालू आहे. खावा कशी कणीस खाते आधी. मग कणस 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 आधी खाणार ती. तांडू नको गा. परत पाला पाला दाणं खायला लय आवड देते ना त्यांना. सांडू फक्त ना गा नीट खावा. बरं गावात जाऊन काय मग मी येऊ जाऊन. ए सांडू नको तिची हुकात अडकते ग तिची नाही चूक. गट्टूला एक दी बिस्किट. गट्टूच्या नावचं त्याला बी दी. दुसरा वाटा घरी आला ह्याला नको का अगदी गे दीदी दिदेला दोघं बी खावा जावा. शाबुदाण्याची खिचडी सगळ्यांच्या आवडीचा विषय. लय दिवसातनं शाबुदाण्याची खिचडी घरामध्ये बनवायला घेतलेली आहे. आणि ज्याला ज्याला आवडते ती ती पुढाकार घेऊन बनवायचं काम करते ते. तर मेन माणूस तिकडं आमचं चालू आहे. त्याचं काय चालू आहे काय की धुवून आणते का ते काय करायला गेले. बटाटे धुवायला गेला आहे रे. बर जगायचं आहे कशासाठी नेमकं. खायसाठी का जगायसाठी खायचं. हां तर मेन कारण आहे खाण्यासाठीच माणूस जगतो का जगण्यासाठी खातो. जगण्यासाठी खाणारी माणसं वेगळी असते ती. जगण्यासाठी खाणारी माणसं ही मोजकं खाणारी आणि सात्विक खाणारी असते ती. पण जी खाण्यासाठी जगते ती का ती आपल्या जिभेचं चोचलं सगळं पूर्ण करते ती. ती माणसं असते ती फक्त खाण्यासाठी जगते. नाही बाबा आम्हाला काय म्हणायचं नाही. प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तुम्ही कसंही जगा. तुम्हाला काय खायचं आहे ते खावा. जगा आनंद घ्या. थोडे दिवस राहिलेलं आहे तर शाबुदाण्याची खिचडी खावा भात खावा. थंड लय सुटली मात्र लय गारटा सुटलाय. लय गारटा सुटलाय. काय घेतलं मिरची कट करून घेतली. काय सांगेन बरं तुझ्या जुन्या आठवणी काय आहे त्या. पहिल्यांदा मिरची केली मी. बर आणि आवडलं इतकं आवडलं सुरुवातीला मला आठवते. ती मिरची इतकं आवडलं त्याच्यानी तिथे केशनवर ड्युटीला जायचे ना तेव्हा त्यांच्या जोडीदारासोबत सगळ्यांसोबत ते मिरची शेअर केलं सगळ्यांना आवडलं. परत बनव म्हणलं तुझा मिरची परत खायची इच्छा झाली आमच्या इथे जोडीदारांना. मी परत एक आठवड्या 15 दिवसांनी बनवलं. माणसं सारखी सारखी चालून नटत नाही आपल्या म्हणजे आपल्या याच्या म्हणण्यापेक्षा माझ्या आजीनं जसं बनवलेलं तसंच मी शिकले. मी एका खेड्यातनं मला माझं गाव अर्ध माहितीये. मला अर्ध गाव सुद्धा माझं माहित नाही तिथनं आलेली आहे. एवढं काय करते मी कोणाची कॉपी करत नाही. माझीच कॉपी लोक करायला लागले युट्यूबवर. पहिल्यांदा कांडक्याचं मिरचू मी युट्यूबवर टाकलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा टिप मिळेल ती युट्यूबवर की मिरची मिरचू करताना भाजताना तेल अजिबात वापरायचं नाही. सुकी भाजायची नंतर थोडस तेल टाकायचं भाजल्यानंतर. आणि लोक आता मला व्हिडिओ पाठवतात की हे बघा तुम्ही तिखटपणा 4 वर्ष 5 वर्षापूर्वी टाकलेले व्हिडिओ नाही. खरं आहे बरं का मित्रांनो
मी कधीच कोणाची कॉपी करत नाही. मला जेवढे मला कॉपी करायची असली तर मी रोज व्हिडिओ बनवले असते. मी फक्त माझ्या जीवनात काय होतंय तेवढंच दाखवतो. हिला जेवढं उमगतंय येतंय तेवढं तर आहेच की, पण काय काय गोष्टी तुला उमगलेल्या ते सुद्धा आपण करतोच की, करून बघतोच की, नाहीतरी आईच्या पोटात कोण शिकून आलंय का? शिकून आलं नाही. प्रत्येक जण तिथंच कॉपी करतोय, हिथं सोडून जातो, हिथं सोडून जातोय. पण प्रयोग करणं ही ज्याला जमतं प्रयोग करायला काय, हा प्रयोग करायला जमलं पाहिजे त्याने. आणि प्रयोग करून ती यशस्वी झालं तर आपल्याला जगापुढे ते मांडायला यायला मांडायला बी यायला पाहिजे. एकदम साध्या पद्धत आहे. केक ना आम्हाला, मला माझ्या सासूबाईने केक शिकवला आईने आमच्या. तर आई काय करायचं केकला, तुम्हाला सांगते केकचा पण विषय. गव्हाच्या पिठाचा किंवा मैद्याचा करायचं सुरुवातीला, पण त्याच्यात ना इतकं हे असायचं, त्यात साई टाका, दही टाका, तूप टाका, अजून बरंच काय 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 काय. आणि ही पोरं लहान होती, त्यांना खवाटा लागला. मग आता गावात, आपण गावात पण नाही, गावापासून 4 किलोमीटर, तर गाडी नव्हती आपल्याकडे, सायकल होती. आणि कोण जायचं आयत्या टायमाला गावात काम करून दिवसभर कंटाळायचा. मग खवाटा लागला पोरांना. मग मी काय केलं, नुसतं गव्हाचं पीठ घेतलं, बेकिंग सोडा होता घरात तो टाकला, आणि तूप टाकलं, आणि साखर टाकली बस, आणि दुधात मिक्स करून केला. तर तेव्हापासून ती साई गेली, सगळंच गेलं त्यांना असं. केक मात्र चांगला चांगला जमायला लागलाय. साध्या पद्धतीने एकदम परफेक्ट केक म्हणलं तर तू लय भारी म्हणतो. मी कोणाची कॉपी करत नाही. मी अवघडच स्वस्तात कसं येईल, सोप्यात आणि स्वस्तात कसं येईल ते बघत असतो पहिल्यापासून. खरंय खरंय. आणि माझी ना सगळ्यात मोठी, म्हणजे मी खरं तर आमच्या तात्यांमध्ये वाढल्या खंडच माझी एक चूक सांगायला आवडेल मला. लय दिवसापासून मी वाट बघते, पण ती काही जमा नाही. काय पुरणपोळी केलत्या मी नवीला शाळेला असताना. एक तिने बरं का, आई नव्हती मदतीला, आई गेली दुसरी माझ्या चुलत बहिणी बरोबर दवाखान्यात होती. आणि दसऱ्याचा सण होता, मग ते तसंच भेटायला निवंत दाखवायचं असतो. सण मी सगळा चांगला केला. माझ्याकडे एक चूक झाली, विचारतीत ना मी ह्याचं पाणी टाकलं बजी करून राहिलेलं. तात्या मला एक वर्षभर ओरडत होतं, म्हणजे वडिलांच्या स्वयंपाकात इतकं लक्ष होतं की पुरीच्या जातीला सगळं व्यवस्थित आलंच पाहिजे. बरोबर आहे, खरंय खरंय. भाकरी मला तात्यांनी शिकवली, आणि मी तुम्हाला माहितीये, तुम्हाला माहितीये बाकीच्या सांगण्यापेक्षा, तुम्हाला माहितीये मला एखादी जुनी रेसिपी करायची असेल आणि मी त्यात कन्फ्युज असेल, कारण लय दिवस झाली केली नाही, विचारायचं असेल तर मी कुणाला बोललं होती. ते वडिलांना वडिलांना वाटते, कारण त्यांना बारीक सारीक टिप्स सुद्धा माहिती आहे. नाही असते ती माणसं बरं का काय, आणि असं नाही की कुठल्याही गोष्टीचा कोर्स घ्यावा कोर्स करावा. जी शोध लावते ती कधी कुणाच्या घरी शिकवणीला गेलेली नसते दिली. मला खरं तर आमच्या तात्यांची हजार, आता त्यांना जमल की नाही मला माहित नाही, कारण आता हे 20 वर्ष झालं तर स्वयंपाकात नाही तर करतच नाही तर, जसं मी आता खाली आली तसं. नाहीतर गावाकडे 4 दिवस बायकांना सुट्टी असायची, त्या टायमात आमचं तात्या स्वयंपाक करायचं. जसं मी आता खाली आली तसं तात्या स्वयंपाक करत नाही, पण मला एक तात्यांच्या हातचं ना हे करायचं होतं, ताक आणि कण्या. बरं करा की मग, पण ती वेळ जे आहे ना आता सुना नाही का, तात्यांना सांगणं बरोबर वाटत नाही. काय नाही करायचं, तात्यांना इकडे बोलवायला आपल्याला, आईला करायला लावेल आणि तात्या सांगतील कसं करायचं ते गेल्या तिकडे कधी. मित्रांनो शाबुदाण्याची खिचडी आपली जवळ, मला शेंगदाणा भाजी करायची, गप्पा चालली म्हणून मी बसली. बरं बरं, शेंगदाणा मला वाटलं झाली ना का? नाही नाही झाली नाही अजून, बघ करून येते.